महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात विस्तार असलेल्या श्री विरशेव को ऑपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्षपदी अनिल स्वामी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे बँकेच्या प्रधान कार्यालयात मंगळवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली निवडीनंतर मावळते अध्यक्ष अनिल सोलापूर उपाध्यक्ष रंजना तवटे यांनी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला निवडीनंतर नूतन अध्यक्ष राजेंद्र लकडे व उपाध्यक्ष अनिल स्वामी यांनी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात श्री विरशेव बँकेच्या शाखा आहेत आगामी काळात बँकेला शेड्यूल बँकेचा दर्जा प्राप्त करण्याचा मानस आहे यावेळी काही दिवसात लातूर सोलापूर या जिल्ह्यात बँकेच्या शाखा सुरू करण्याचा मानस असल्याचेही सांगितले उत्तर कर्नाटकातील मुधोळ कोऑपरेटिव्ह ही बँक श्री विरशेव बँकेत विलिनीकरण करण्यात आले आहे बँकेच्या सर्व सभासदांना राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणे मोबाईल बँकिंग एटीएम अशा डिजिटल सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले